चार विपक्ष वडवली, या दोन संघांमध्ये आपण बघतोय सामना। तर प्रथम नाणेफेक जिंकले वसार संघाने आणि आमंत्रित केले वडवली संघाला फलंदाजीसाठी, क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय। तर सलामीची जोडी मैदानात आपण येताना बघतोय, कल्पेश आणि विशाल हे दोन फलंदाज। धन्यवाद डीजे। दरम्यान चालू सामना, सामना चालू होतोय, दुसरा सामना वसार विपक्ष वडवली। तर बदलापूरचे आमचे नितीन केनी जे पॅकर आहेत वडवली संघाचे, त्यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेत। वडवली संघाला पहिला चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट, अत्यंत चांगला फटका। पहिल्या चेंडूवर मात्र चौकार येतोय, धावसंख्येत आपण कव्हर 4। चौकार आणि या सामन्याची सुरुवात करून देतोय फलंदाज विशाल। पण गोलंदाज मार्गवर गोलंदाज बघतोय स्वप्नील, वैयक्तिक पहिलं सांगितलं होती पहिलं पॉवर प्ले सेटक हाताळतोय। पुन्हा एकदा विशाल, त्याच पद्धतीचा फटका, थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय कव्हर्स रिजन मध्ये। चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत फील्ड होईल, प्रथम दोन धावा कम्प्लीट, धावसंख्येत दोन ने भर पडतीय, धावसंख्येत आपण करू शकतो म्हणजे 6 धावा। स्वप्नीलचा वापर केला गेला या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये। तर माननीय श्री दर्शन म्हात्रे साहेब यांचं इथे आगमन, मंडळातर्फे त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे। पुढील चेंडू अक्रॉस द लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट्सने चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाही आहे, निर्धाव चेंडूची सांगता, धावसंख्या कायम, धावपळकर भूषित म्हणजे 6 धावा। दोन बलाढ्य संघ इथे नशीब आजमावताना दिसत आहेत या स्पर्धेमध्ये। आपण बघू शकतो सामना वसार विपक्ष, चांगला फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कट करतोय, स्वीप शॉट, चेंडू राबला तो मिड विकेट रिजन मध्ये, दोन धावा कम्प्लीट। प्रेक्षकाला विनंती असणार आहे कृपया काका आपण मैदानाच्या बाहेरून जायचंय, सामना तिथे सुरू आहे, लक्षात घ्यायचंय जरा। आमचे स्वयंसेवकांना विनंती असणार आहे आपण जरा लक्ष द्यायचंय। तर पुढील चेंडू स्वप्नील याचा सामना करतो, पुन्हा एकदा विशाल, चांगला चेंडू खोलवर टाकलेला टप्पा, पंचांकडे कटाक्ष टाकला जात आणि पंचमच्याकडे वळतायत, दोन्ही हात समांतर करतायत आणि दर्शवतायत की हा चेंडू स्वैर आहे, खराब चेंडू। अतिरिक्त धावसंख्या, धावसंख्या वाढतीय, धावसंख्या धावपळकर भूषित 9 धावा। पुन्हा एकदा स्वप्नील बॉलिंग मार्क, सामना करते विशाल, चांगला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला मात्र प्रयत्न फसलाय, चेंडू सरळ यष्ट्यांचा वेध घेतोय, फलंदाज बाद पहिला मोठा धक्का वडवली संघाला। डीजे तर जी सुरुवात विशाल यांनी केली मात्र पूर्णपणे थांबू शकला नाही खेळपट्टीवर, पहिला धक्का येतो विशाल याच्या स्वरूपात,
चांगली सुरुवात दिली होती, चांगली स्टार्ट दिला होता, मात्र यष्ट्यांचा वेध घेतला चेंडूने आणि चांगलं कमबॅक करून देतो स्वप्नील. तर वडवली संघाच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे, कुठल्याही प्रकारची हॅट्रिक आपण इथे लगावता तर आमचे मंगेश म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. तर आपण बघतोय पहिल्या सत्रामध्ये, सकाळच्या सत्रामध्ये देखील आमचे पाहुणे इथे आपला ATM खुलं करताना दिसत आहेत. तर नवीन फलंदाज मैदानात येताना बघतोय आपण कमलेश पाटील आणि स्ट्राईक एंडवर आपण बघतोय कल्पेश पाटील. ही जोडी, ही बंधू, दोन्ही भाव आहेत, खेळत आहेत. चांगला सन्मान दिला चेंडूला, हलक्या त्याने सॉफ्ट हँड बॉटम हँडचा वापर करतोय, ऑन साईडला खेळून काढतोय कार्पेटच्या साह्याने. एक धाव, षटक संपतोय, पहिल्या षटकाच्या संपतेनंतर धावसंख्या लगावली गेली धावफलकावर, एक गडी बाद 10 धावा. डीजे आपण लक्ष द्यायचं जरा. तर नवीन गोलंदाज विजय वायले चा वापर केला गेला या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये. सामना करेल फलंदाज, वन डाऊनचा फलंदाज. स्ट्राईक एंडवर बघतो आपण कमलेश, तर नॉन स्ट्राईक एंडवर कल्पेश. हे दोन सख्खे भाऊ बंधू वडवली गावाकडून जोडी बघतोय. तर गोलंदाज विजय, चांगला चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षक चूक करतोय. कव्हर सीझन मध्ये जेल सोडला गेलाय या कमलेशचा, जो एक घातक फलंदाज आहे वडवली संघाकडून, मात्र त्याचं जेल इथे सोपा जेल सोडला गेलाय. तर चुका करताना दिसतोय वारंवार हा वसार संघ. तर या चुकांची भरपाई त्यांना करावी लागेल का, प्रश्न इथे निर्माण होताना दिसतोय. कारण क्रिकेटमध्ये ज्या फलंदाजाचं झेल सुटतो त्याला जीवनदान लाभतो, नंतर तो घातक ठरताना मी नेहमी बघितलंय. तर पुढील चेंडू विजयचा, सामना करतोय फलंदाज कल्पेश. चांगला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅट्समन चेंडूचा तितकासा चांगला संपर्क झाला नव्हता, चेंडू ट्रॅव्हल झाला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फील्ड होईल, थ्रो होईल तोपर्यंत एक धाव, धावसंख्या देखील भर पडते आहे. धावसंख्या धाव प्रकार बघू शकतो आपण 12 धावा. तर विजय पुढील चेंडू आपलं वैयक्तिक पहिलं सांगितलं, दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळताना येतो विजय वायले. तर या पुढील होणारा सामना कात्रप विपक्ष गोरेगाव, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग शॉट आहे, चेंडू हवेत, मात्र आत्ता चूक होत नाहीये. अप्रतिम झेल फलंदाज बाद, कमलेश बॅक टू पवेलियन. धन्यवाद डीजे. तर अप्रतिम स्टार्ट केला गेला होता वडवली संघाच्या माध्यमातून विशालने, मात्र विशाल परतला. त्यानंतर संत गतीने खेळ सुरू आहे, जो वडवली संघाच्या माध्यमातून आपण अप्रतिम खेळ नेहमी पाहत असतो. कल्याण डोंबिवली परिसरातील एक दादा संघ, तर तितकाच ताकदीचा तुल्यबल प्रतिस्पर्धी संघ आपण बघतोय, वसर संघ मलंगड परिसरातील दादा संघ. तर या दोन संघांमध्ये सामना चालू आहे. नवीन फलंदाज मैदानात बघतोय विकास, स्ट्राईक एंडवर आपण बघतोय कल्पेश. चांगला चेंडू, मोठा फटका, कव्हर सीझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू थांबणार नाहीये, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू फरार, 4 धावा. तर विकेट पडल्यानंतर या चौकाराने प्रेशर रिलीज करताना दिसतोय फलंदाज कल्पेश, मात्र ते सलामीचा फलंदाज आहे. तशी सुरुवात स्टार्ट पाहिली होती विशालच्या माध्यमातून, तशीच खेळली, मात्र इथे साकारताना दिसतोय कल्पेश. आपण बघतोय विजय पुढील चेंडू सामना करतोय, पुन्हा एकदा कल्पेश, पुन्हा एकदा अक्रॉस द लेन जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, तर प्रयत्न फसतोय. तर लेग बाईची सुरुवात, एक धाव येते, धावसंख्या देखील भर पडते, धावसंख्या धावफलकावर बघू शकतो आपण
17 धावा धावफटक्यावर लगावल्या गेल्या. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना वडवली संघामध्ये ती कुवत आहे, ताकद आहे की मोठ्यात मोठी धावसंख्या उभारण्याची, मात्र त्या ताकदीला खिंड पाडावी लागेल, त्या धावसंख्येला खिंड पाडावी लागेल, त्या रोक लावायला लागेल, त्याचा प्रयत्न करावा लागेल या वसार संघाला. तर पुढील चेंडू विजयाचा सामना करतोय फलंदाज विकास अप्रतिम चेंडू. चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, चेंडू थांबणार आहे सीमारेषे पार चौकार 4 धावा. डीजे तर पहिल्या तीन चेंडूवर मात्र विजयने अप्रतिम चेंडूची हाताळणी केली गेली होती. त्यानंतर मार बसला कारण दोन चौकार आपण बघितले, एक चौकार कल्पेशच्या माध्यमातून, एक चौकार विकासच्या माध्यमातून. चांगली सुरुवात, 11 धावांचं षटक आलं आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकावर पाहायला मिळते 21 धावा. तर पुढील षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय प्रशांत. वैयक्तिक पहिलं सांगितलं तिसरं षटक प्रशांत सामना करेल फलंदाज कल्पेश, सलामीचा फलंदाज अजूनही मैदानात उपस्थित आहे. चांगला खेळ पाहायला मिळतोय दोन्ही संघांकडून. तर प्रशांत सामना करतोय कल्पेश, चांगला चेंडू तितकाच चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅटची कडा घेते. चेंडू ट्रॅव्हल स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू फील्ड होतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता. पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रशांत सामना करतोय कल्पेश, चांगला चेंडू अक्रॉस द लाईन गेले, बघितलं डीपमध्ये खेळाडू आहे, सेफ शॉट खेळले, स्क्वेअर ऑफ द विकेट हलक्या त्याने खेळून काढला, फ्लिक केला, मनगटीच्या साह्याने चेंडू खेळून काढला आणि बघता बघता दोन धावा कम्प्लीट. धावसंख्येत दोनने भर पडती आहे, धावसंख्येत धावफळकर पाहायला मिळते 23 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना प्रशांत ऑन बॉलिंग मार्क सामना करतोय फलंदाज. स्ट्राईक एंडवर म्हणून बघतोय कल्पेश, नॉ स्ट्राईक एंडवर विकास. चांगला चेंडू तितकाच चांगला फटका, क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय. कव्हर सीझन मध्ये चेंडू फील्ड होतोय, मात्र दोन धावा घेण्यात यश लाभते फलंदाजांना. धावसंख्येत दोनने भर पडतीय, धावसंख्येत धावफळकावर पाहायला मिळते 25 धावा. तर अप्रतिम फलंदाजी करतोय वडवली संघ. पुढील चेंडू पुन्हा एकदा इनसाइड आउट, थोडस बाहेर निघाले, जागा बनवली आपल्यासाठी. चेंडू मात्र अप्पर कटच्या साह्याने खेळून काढलाय, चेंडू डीप कव्हर पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल होईल. तोपर्यंत दोन धावा कम्प्लीट, धावसंख्येत दोनने भर, धावसंख्येत धावफळकार पाहायला मिळते 27 धावा. तर एकेरी दुहेरी धावांनी धावसंख्येला आकार प्राप्त करून देताना दिसत आहे दोन फलंदाज कल्पेश आणि विकास आपण बघतोय. तर प्रशांत मात्र इथे आतापर्यंत 4 चेंडूची फेकी केली आणि 6 धावा खर्च केला तब्बल धावफळकावर. आपण धावसंख्या पाहतोय तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना 27 धावा. पुढील चेंडू सामना करतोय कमलेश, तर मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न होता, अक्रॉस द लाईन गेले, मात्र बॅटच्या चेंडू तितका चांगला संपर्क झाला नाही. दुसऱ्या धावेचा कॉल होता, मात्र धावबाद खराब कॉलिंगचा शिकार होतोय कल्पेश. अजून एक धक्का बसार वडवली संघाला. कल्पेशच्या खेळीचा अंत होतोय, एक बहारदार खेळी पाहायला मिळत होती
सलामीचा फलंदाज कल्पेश बॅक टू पवेलियन. नंतर दोन्ही सलामीचे फलंदाज परतलेत आणि नवीन फलंदाज मैदानात बघतोय जाताना पण अरविंद याला. तर इथे रनआउटच्या स्वरूपात धावबादच्या स्वरूपात एक यश प्राप्त होतोय तो म्हणजे वसार संघाला. प्रशांत पुढील चेंडू सामना करेल फलंदाज बघतोय नवीन फलंदाज अरविंद. चुकीची कॉलिंग केली गेली होती कल्पेशला. रिव्हर्स अस्त्र वापरलं गेलंय आणि फलंदाज थांबणार नाहीये. चौकाराने आगाज करतोय चेंडू सीमारेषे पार चौकार चार धावा. चैता पाकाचे महिन्यान येईन तुझे मी जत्रला. माझी वरल देवी आईचे नमस्कार गावाला. माझी वरल देवी आईचे नमस्कार गावाला. चैता पाकाचे महिन्यान येईन तुझे मी जत्रला. चैता पाकाचे महिन्यान येईन तुझे मी जत्रला. माझी वरल देवी आईचे नमस्कार गावाला. धावसंख्ये धावफळकर लागलेली आहे 32 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघतोय वडवली संघाची. नंतर आपल्या पहिल्या चेंडूवर अरविंद याने रिव्हर्स अस्त्र वापरलं आणि चेंडू बघता बघता सीमारेषे पार चौकारासाठी ढकलला आणि षटक संपलं प्रशांत याच आणि तब्बल 10 धावा खर्च केल्या 11. धावसंख्या धावफळकावरली लगावली गेली 3 षटकाच्या समाप्तीनंतर. आपण बघतोय 32 धावा या वडवली संघाची. तर उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेन हा सामना चालू आहे वसार विपक्ष वडवली या दोन संघांमध्ये. तर प्रथम नाणेफेकी जिंकून वसार संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी ते म्हणजे वडवली संघाला. प्रथम फलंदाजी करत असताना वडवली संघाने 3 षटकांमध्ये 32 धावा आतापर्यंत धावफळकावर जमावल्या गेल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ या 17 मध्ये पर्याप्त आहे. नवीन गोलंदाज राहुल चा वापर केला जात आहे आपल्या वैयक्तिक पहिल्या संघटनेतील 4th षटकामध्ये. आपण बघू शकतो राहुल याला सामना करेल फलंदाज. स्ट्राईक एंडवर आपण बघतोय विकास, नॉन स्ट्राईक एंडवर अरविंद. तर पुढील सामना आपण बघणार आहोत कात्रप विपक्ष गोरेगाव. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असणार आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. गोरेगाव संघ पुन्हा एकदा अप्रतिम फटका. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सी मारेशे पार चौकार षटकार माफ करा. धन्यवाद डीजे. तर षटकाराने या षटकाची सुरुवात होतीये. अप्रतिम फटका अक्रॉस द लाईन गेले बघितलं फाईन लेग वरती आहे 38 सर्कल मध्ये. तर चेंडू खेळून काढला फाईन लेगच्या डोक्यावरून शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून. चेंडू थांबला नाही. चेंडू सीमारेषे पार षटकार 6 धावा. 6 या धावसंख्येने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या धावफळकर पाहायला मिळते आपण 38 धावा. 14th षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना मात्र पहिल्या चेंडूवर आगाज केलाय. पहिल्या 2 षटकामध्ये आपण बघितलं संत गतीने हा खेळ सुरू होता. तर तदनंतर आता मात्र आक्रमक रूप धारण करताना दिसत आहेत कारण मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असणार आहे या वडवली संघाचा. कारण तितका तुल्यबल संघ आपण बघतोय वसार संघ. पुढील चेंडू राहुल याचा सामना करतोय फलंदाज विकास. पुन्हा एकदा अप्रतिम लेटकट पद्धतीचा खेळ चेंडू खेळून काढलाय. चेंडू फील्ड होतोय गली रिजन मध्ये. तोपर्यंत 1 धाव. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्येत आपल्याला पाहायला मिळते 39 धावा.
स्ट्राइक एंडर बघतोय अरविंद, सामना करतोय राहुल याचा. चांगला चेंडू खोलवर टाकलेला टप्पा, कोदून गाडला ऑन साइडला, कार्पेटच्या साह्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंगनचा खेळाडू मात्र चेंडू फील्ड करेल, तोपर्यंत एकच धाव. धावसंख्या देखील भर पडते आहे, धावसंख्या धावपळकर पाहायला मिळते आपल्याला. 40 धावा, 14 षटकाचा खेळ प्रगती असताना. मात्र आमचे www.tenniscricket.in चे गौरव सावंत इकडे अप्रतिम लाईव्ह दाखवताना दिसतात. रिव्हर्सचा वापर, पॅटचा चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता, धावसंख्या कायम धावपळकर पाहायला मिळते. 40 धावा. तरी स्पर्धा आपण लाईव्ह बघू शकतो युट्यूबच्या माध्यमातून. तर अप्रतिम आयोजन, दर्जेदार स्पर्धा बघतोय. आमदार चषक 20-17, पुन्हा एकदा अचूक टप्प्याची फेकी. यॉर्करचं अस्त्र वापरलं जातंय या गोलंदाजाकडून. पूर्णपणे जखडून ठेवलंय, रखडून ठेवलंय दोन्ही फलंदाजांना. पुन्हा एकदा अजून एक निर्धाव चेंडू, पुढील चेंडू पण एकदा राहुलचा. सामना करतोय फलंदाज विकास, पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू तिथे चेंडू फील्ड करेल, तोपर्यंत एकच धाव. धावसंख्येत एकने भर पडते आहे, धावसंख्येत अफलकर पाहायला मिळते. 14 षटकाचा संपतानंतर 41 धावा. पहिल्या चेंडूवर मात्र षटकार आला होता, तर नंतर चांगला कम बॅक पाहायला मिळतोय राहुलच्या माध्यमातून. डीजे डीजे. तर प्रशांतचा पुन्हा एकदा वापर केला जात आहे या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये, शेवटच्या अंतिम षटकामध्ये. प्रशांतने तिसऱ्या षटकात आणलं होतं, तब्बल 11 धावा खर्च केल्या होत्या. त्या प्रशांतचा वापर केला जात आहे. तर सामना करेल फलंदाज विकास. अप्रतिम फटका, मोठा फटका, देखना फटका येतो, चेंडू हवेत आहे, मात्र क्षेत्ररक्षक चूक करणार नाही. अजून एक गडी बाद, मोठा धक्का, विकास बॅक टू पवेलियन. धन्यवाद डीजे. तर अप्रतिम संगीत डीजे मास्टर आमचे ऐकवताना दिसतात आपल्याला. तर नवीन फलंदाज मैदानात येताना दिसतोय आपण भाई. तर विकासच्या एक बहारदार खेळीचा अंत होतोय, ज्या विकासने एक चौकार षटकाराच्या सहाय्याने तब्बल 12 धावांची खेळी केली. तो मात्र इथे डगआउट मध्ये परतताना दिसतोय. तर अरविंद स्ट्राईक वर आहे, सामना करतोय प्रशांत. मात्र आपल्या पहिल्या चेंडूवर एक विकेट घेऊन देतोय प्रशांत. स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न, प्रयत्न तितकासा सफल ठरला नाही. चेंडू फील्ड झाला 30 यार्ड्स मध्ये, तोपर्यंत एक धाव घेण्यात यश लाभत आहे फलंदाजांना. मात्र धावसंख्येत एकने भर पडते, धावसंख्येत अफलकर बघू शकता आपण 42 धावा. 5वं शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक प्रगतीपथावर असताना मात्र मोठ्यात मोठे फटके मारणे गरजेचं आहे या शेवटच्या षटकामध्ये, ते म्हणजे वडवली संघाला. प्रशांत सामना करते नवीन फलंदाज भाई. पंच आमच्याकडे वळत आहेत, दर्शवतात की हा चेंडू सुवैर आहे. अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या वाढती आहे, धावसंख्या धावपळकर बघू शकतो 43 धावा. तर पुढील चेंडू सामना करतो पुन्हा एकदा भाई. चांगला चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिझन मध्ये. चेंडू थांबणार नाहीये, चूक करतोय क्षेत्ररक्षक, चेंडू सीमारे शेपार चौकार, 4 धावा. चार धावांनी धावसंख्या वाढताना दिसते, धावसंख्या धावपळकर बघू शकतो 47 धावा. पुन्हा एकदा प्रशांत, सामना करतो फलंदाज भाई. चांगला चेंडू, तितका चांगला फटका, सेफ शॉट. व्ही झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, लॉंगनचा खेळाडू तिथे फील्ड करतोय, तोपर्यंत एकच धावेवर समाधान.
तब संख्या देखने भर पड़ती है, तब संख्या दबर कर पूछे तब ने 48 दबा पांचव शेवट षटक प्रगति पर असताना प्रशांत चौकार लगावल्यानंतर कमबॅक करताना दिसतोय। ज्या प्रशांत ने एक मोठा धक्का पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवर विकासला बाद करून दिलं, तो प्रशांत मात्र स्लॉग ओव्हरचं षटक हाताळताना दिसतोय। पुढील चेंडू सामना करतोय अरविंद, तितका चांगला फटका अक्रॉस लाईन जाऊन मात्र इथे गडी बाद होतोय। धावबादच्या स्वरूपात अजून एक धक्का वडवली संघाला। डीजे तर अंतिम चेंडू या सत्रातील अजून बाकी आहे, तर अंतिम चेंडूचा सामना करण्यासाठी नवीन फलंदाज आकाश मैदानात येताना दिसतोय। तर शेवटचा चेंडू असणार या सत्रामधील शेवटच्या षटकामधील माननीय श्री संभाजी शिंदे साहेब तसेच किरण बोईर साहेब यांचं इथे आगमन, त्यांचं मंडळातर्फे मी हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे। तर शेवटचा चेंडू प्रशांत सामना करतो फलंदाज आकाश, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र प्रयत्न फसतोय। चेंडू कार्पेटच्या सहाय्याने मिड विकेट रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय। चेंडूची फील्ड होईल, थ्रो होईल, तोपर्यंत दोन धावा मात्र खराब थ्रोची फेकी, तिसरा धाव अजून एक खराब थ्रो मात्र चुका वारंवार करताना दिसतोय हा वसार संघ। मात्र इथे मैदानात चार धावा कंप्लीट मात्र शेवटच्या चेंडूवर आकाश बाद झालाय। धावसंख्या चार ने भर पडते आहे, पहिले सत्र संपते, पहिल्या सत्राच्या संपतीनंतर धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावर 52 धावा आणि 53 धावांचं लक्ष टार्गेट सेट केलं जात आहे ते म्हणजे वसार संघासमोर। तर या पुढील सत्र येणार पुढील सत्र ऐकूयात माझे साथी समालोचक ओमकार शेट याच्या माध्यमातून, तोपर्यंत डीजे सर्व क्रीड रसिकांचं आमदार चषक 20-17 माध्यमातनं आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो आहे। सामना पाहता मैदानावरती तुम्ही वडवली वसेस गावदेवी वसार या दोन संघाच्या माध्यमातनं नाणेफेकी जिंकली, प्रथमतः गावदेवी वसार संघानं आणि क्षेत्ररक्षण हा पर्याय त्यांनी निवडला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं वडवली संघाला आणि वडवली संघानं 5 षटकांमध्ये तब्बल 52 धावा सेट केल्या आणि 53 धावेचं टार्गेट या ठिकाणी उभारलं जातं या गावदेवी वसार संघासमोर। एका बाजूनं रवी वाईलेकडे असलेला अनुभव तर एका बाजूनं विशाल पाडील, विकास यांसारख्या अपकमिंग यंगस्टार यांची ताकद, रुपेशची ताकद तुम्ही पाहू शकाल, कल्पेशला पाहू शकाल, कमलेशसारखा एक जबरदस्त वेगवान गोलंदाज तुम्ही पाहू शकाल। त्यामुळे 53 धावा कुठे काही नेरेडमध्ये काळामध्ये चेस करत असताना थोडासा संघर्ष करावा लागेल मैदानावरती गावदेवी वसार संघाला। सलामीची जोडी ते मैदानावरती रवी वायले आणि फलंदाज येतोय ॲज द ओपनर पपेश वायले, ही सलामीची जोडी मैदानावरती। सुरुवात खूप चांगली झाली होती वडवली संघाच्या माध्यमातून, विशालनं चौकारांना सुरुवात केली होती, त्यानंतर सातत्य टिकवता आलं नाही विशालला आणि जी फलंदाजी आवश्यक होती विकासकडनं तर विकासनं मध्ये अप्रतिम फलंदाजी करत असताना 4 चेंडूवरती 12 धावा कुठून दिल्या, त्यानंतर अरविंदनं चांगली फलंदाजी केली आणि तब्बल 52 धावा 5 षटकामध्ये सेट केल्या। ज्या वडवली संघाची ताकद आहे त्यांची गोलंदाजी, तर एका बाजूनं वसार संघाची ताकद आहे त्यांची फलंदाजी। म्हणजे आज विकीसारखा एक नामांकित खेळाडू संघामध्ये नाही आहे, त्यामुळे कुठे काही ना 53 धावा चेस करत असताना मैदानावरती जिम्मेदारी उचलावी लागेल संघाने रवी वायलेला आणि फाईट द्यावी लागेल मैदानावरती सलामीला जे फलंदाज आलेत त्या फलंदाज पपेशला।
यापुढचा सामना असेल आजच्या दिवसातला पहिल्या फेरीतला तिसरा सामन्यामध्ये तुम्ही एन्जॉय कराल तो म्हणजे आई गावदेवी कात्रप म्हणजे या स्पर्धेचे जे शिल्पकार आहेत तर चेतनदादा गीते यांचा संघ तो कात्रप संघ तुम्ही पाहू शकाल त्यांना फाईट करेल तिसऱ्या सामन्यामध्ये या परिसरातील एक गोरेगाव संघ. आई कांटली रिक्वेस्ट बुद्ध कॅप्टन प्लीज कम ऑन द स्टेज फॉर द टॉस. सामना सुरू होतो मदत देतो तुम्ही पाहता वसा वर्सेस वडवली या दोन संघाच्या माध्यमातून अतिशय चांगली भव्य दिव्य स्पर्धा तुम्ही पाहता. या परिसरातील लोकनेते विधायक आमदार सन्माननीय किसनजी कथोर यांच्या नावानं हा आमदार चषकाचा सोहळा आमचा प्रेक्षक वर्ग या ठिकाणी एन्जॉय करतो आहे. प्रेक्षकांची गर्दी आज थोडीशी कमी पाहायला मिळते आहे मात्र उद्या स्पर्धेमध्ये अतोनात प्रेक्षकांचं उसंडून वाहणं मैदान तुम्ही पाहू शकाल. कारण उद्या भिवंडीचे संघ येतील भावेशला उद्या तुम्ही पाहू शकाल उद्या जयेश पाटीलला तुम्ही पाहू शकाल उद्या पिंटू पाचाला तुम्ही पाहू शकाल तसंच उद्या मैदानावरती विश्वजीत ठाकूर सारखा एक नामांकित खेळाडू महाराष्ट्राचा स्टार खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. उद्या रॉयल कलंबोली सारखा एक मोठा संघ मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. नाशिकचे संघ तुम्ही पाहू शकाल. तुम्ही कुठे का होणार उद्याच्या दिवसामध्ये अतिशय चांगला प्रेक्षकांचा प्रतिसाद या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये तुम्हाला नक्कीच या मैदानावरती लाभेल. 53 धावेचं स्वप्न मनी बाळगून सलामीसाठी येतोय पपेश आणि रवी वायले. पंचांना मी विनंती करतोय गेम प्ले करायचा आहे वडवली संघ. कत्रप संघाच्या संघनायकाकडे उपस्थित झाले आहेत. गोरेगाव संघाच्या संघनायकाला मी आमंत्रित करतोय प्लीज कम ऑन द स्टेज. शापा नाणुपिकीसाठी खूप मोठी स्पर्धा आपण पाहतो या स्पर्धेसाठी अतोनात परिश्रम केलं चेतनदादा गीते आणि त्यांच्या पूर्ण समर्थकांच्या माध्यमातून आणि भव्य दिव्य क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटची रणधुमाळी प्रेक्षकांच्या भेटीस येते आहे. जो जो प्रेक्षक वर्ग आमदार चषक 2017 प्रेम देतोय त्या सर्व लाडके रसिकांचं सहर्ष स्वागत करून आणि उपस्थित व्यासपीठावरील मान्यवरांना घेऊन चलतो मैदानावरती. पावोप्लेचं पहिलं षट घेऊन येतो स्वतः संघनायक विशाल पाडील. आज तकदीरसारखा एक अनुभवी खेळाडू या वडवली संघामध्ये नाही आहे. त्यांना कित्येक वेळा स्वतःच्या रणनीतीच्या आणि स्वतःच्या कर्तृत्वाच्या आणि खेळाच्या जोरावरती या वडवली संघाला विजय मिळवून दिला. आज तो खेळाडू संघामध्ये नाही आहे त्यामुळे कुठे काही थोडीशी अनुभवाची कमतरता एका बाजूनं जाणवेल वडवली संघाला तर एका बाजूनं विकी मात्रेची कमतरता फलंदाजीमध्ये जाणवेल या वसार संघाला. गोलंदाज सज्ज होतो मैदानावरती विशाल पाडील. वडवली संघाची जर गोलंदाजी पाहिली विशाल सारखा एक जबरदस्त नवोदित गोलंदाज आहे. अरविंद पाटील सारखा एक जनबस्त जबरदस्त अनुभवी गोलंदाज आहे. कमलेसारखे गोलंदाज आहेत तर मी कुठे कोणा फाईट द्यावी लागेल. सेकंड सत्रामध्ये धावा चेस करत असताना फलंदाज रवी वायलेला ज्याच्या नावावरती 6 चेंडूवरती 6 चौकारांचा विक्रम आहे तो रवी वायलेमध्ये तुम्ही पाहताय. हा चेंडू रवीसाठी मिस टायमिंग ओके ज्या मास्यासाठी सापळा रचला आहे तो मासळा मात्र तो मासा सापळ्यातनं निसटतोय. कारण झेल घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र झेल खूप दुर्बल होता. अतिशय चांगला प्रयत्न केला होता कल्पेशनं मात्र चेंडू नो मॅसमध्ये लँड होतोय आणि 2 धावेचं योगदान मिळतं मैदानावरती गावदेवी वसार संघाला. आणि कुठे का होईना सुटकेचा श्वास सोडतोय. झेल ड्रॉप झाल्यानंतर मैदानावरती गावदेवी वसार संघाचा संघनायक रवी वायले. विशाल पाडील मैदानावरती संघर्ष करतोय पावरप्लेच्या पहिल्या षटकामध्ये. हा चेंडू फुल टॉस चेंडूची लेंथ खूप लवकर पिकअप करतोय खूप लवकर खेळलेत फलंदाज. चेंडू मिड विकेट झोन क्लिअर करतोय. संघर्ष सुरू केला मध्ये रवी वायलेनं चेंडू सीमा पार 4 धावा. चार धावा येतात मैदानावरती फलंदाज रवी वायलेच्या माध्यमातून आणि धावसंख्या 4 पुढे रेखती आहे. धापलिकावरती 10 येतात पावरप्लेचा षटक सुरू असताना 6 धावा. 2 क्षेत्ररक्षक तुम्ही डीपमध्ये पाहू शकाल. एक लॉंग ऑफ एक लॉंग ऑनला कल्पेश. हा चेंडू रवीसाठी गुडलेन्स फडवना आतमध्ये येतो आहे. दिस इज द टॅलेंट स्वतःमध्ये असलेला अनुभव काय आणि चांगल्या चेंडूला सन्मान देणं ही ओळख या एका मोठ्या खेळाडूची आणि तीच ओळख मैदानी सादर केली जाते आहे रवी वायलेच्या माध्यमातून. रवी वायले इज अ व्हेरी बिग नेम टेनिस विश्वातलं एक खूप मोठं नाव आहे आणि तेवढा चांगला दांडगा अनुभव या फलंदाजासमोर आहे आणि तोच फलंदाज मैदानावरती कर्दनकाळ ठरू शकेल या मैदानावरती तो म्हणजे या चेंज द गेम वडवली संघाचा. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर या सर्कलमध्ये तुम्ही तब्बल 7 क्षेत्ररक्षक पाहू शकाल. कात्रप संघाचे संघनायक आणि गोरेगाव संघाचे संघनायक याचा पण नाणवीकीसाठी नाणपिकीचा कौल केला जाईल या 2 संघामध्ये. हा चेंडू अतिशय चांगला फटका बॅकफूटला येतो लास्ट मुवमेंटला कव्हरला बीट केलाय. आउटफी फास्ट हे क्षेत्ररक्षक विकायला प्रयत्न करत आहेत म्हणजे जोपर्यंत चेंडूला फील्ड केला जाईल तोपर्यंत 2 धावा मैदानावरती कम्प्लीट केल्या जात आहेत. नाणपिकीचा कौल केला जाईल या परिसरातील विद्यमान नगरसेवक सन्माननीय किरणदादा
भोईर यांच्या शुभ असते, तसेच त्यांच्यासोबत असतील सन्मान्य संभाजीदादा शिंदे या दोन व्यक्तिमत्वांचे शुभ असते. या ठिकाणी नाणबेगीचा कौल होईल तो म्हणजे कात्रप वर्सेस गोरेगाव या दोन संघाच्या माध्यमातनं. 53 धावेची गरज आहे मैदानावरती, सुरुवात चांगली होती आहे, सातत्यानं धावींचा वेग मध्ये सुरू ठेवला आहे. पिबनच्या पहिल्या षटकामध्ये वसार संघाचा स्ट्रायकर दादा फलंदाज रवी वायलेनं स्वतःकडे असलेला अनुभव, स्वतःकडे असलेल्या अनुभवाची शिदोरी पूर्णपणे लयलूट केली जाते या वसार संघाच्या बाजूनं रवी वायलेनच्या माध्यमातनं. गोलंदाज सज्ज होतो ओव्हर द विकेट. हा चेंडू फुटबॉलचा दिशा चांगला वापर केला होता. स्ट्रॉंग अपील, अपीलामध्ये उत्साह खूप चांगला पाहायला मिळतोय, कारण टीम स्पिरिट खूप चांगला आहे आणि सातत्यानं जिद्दीनं जो संघ किल्ला लढवतो त्या संघाचं सातत्यानं मी नाव घेत असतो. हा वडवली संघ मैदानावरती जो शेवटच्या श्वासापर्यंत मैदानावरती झुंज देईल आणि जोपर्यंत सामना बाकी आहे तोपर्यंत विजयाची स्वप्न मैदानावरती बाळगेल हा वडवली संघामध्ये ती फाईट करतोय या वसार संघाला. समोर टार्गेट करायचं असेल मैदानामध्ये रवी वायले या फलंदाजाला, सततनं प्रयत्न करतोय गोलंदाज विशाल पाडील. हा चेंडू अतिशय खोलवर डब्याचा होता, अतिशय चांगला क्षेत्रक्षण, बॅट अँड बॅटच्या मध्ये चेंडूला हेलिकॉप्टर स्ट्रोकनं खोदून काढलं होतं. चांगला जेल टिपला जातोय मिड ऑफला भाईच्या माध्यमातनं. फलंदाज बॅट होतो बिग विकेटच्या माशासाठी, सापळा रचला होता तो मासा सापळ्यामध्ये फसला आहे आणि एक मोठं झटका मैदानावरती गावदेवी वसार संघाला. नाणबेगीचा कौल केला जातो विद्यमान नगरसेवक किरणदादा भोईरेंच्या शुभ असते आई गावदेवी कात्रप वर्सेस गोरेगाव या दोन संघामध्ये. आणि नाणबेगीचा कौल या ठिकाणी जिंकला आहे तो म्हणजे गोरेगाव संघानं, आणि गोरेगाव संघानं निर्णय घेतला मैदानावरती क्षेत्रक्षणाचा. गोरेगाव टीम विन द टॉस, इलेक्टेड द फील्ड. धापलकामध्ये धाबा येतात मैदानावरती आतापर्यंत तुम्ही पाहू शकाल. तब्बल स्कोर कार्डमध्ये धाबा आल्या 8, रवी वालीनं 4 चेंडूचा सामना केला मैदानावरती, 8 धाब्याचं योगदान दिलं आणि तो फलंदाज मध्ये बाहेर झाला आहे. आणि आता मात्र मैदानावरती कुठे काही सामना टर्न करण्याचा प्रयत्न करतील येणाऱ्या काळामध्ये वडवली संघाचे गोलंदाज, कारण ज्या विकेटची गरज होती ती विकेटमध्ये ती कम्प्लीट केली जाती आहे. एका षटकाचा खेळ पूर्ण झाला आहे, धापलकामध्ये धाबा एक षटक कम्प्लीट झाल्यानंतर मैदानावरती विशालनं 8 धाबा खर्च केल्या आणि एका फलंदाजाला बाद केलं. तसेच किरण भोईर आणि संभाजी शिंदे यांचा सन्मान केला जाईल व्यासपीठावरती. या स्पर्धेचे शिल्पकार चेतन गीते यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जाईल आमच्या मान्यवर विद्यमान नगरसेवक किरणदादा भोईर यांना. तसेच संभाजी शिंदे या दोन व्यक्तिमत्वाचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातो आहे. पावरप्लेचा दुसरा षटक, कमलेश पाडील येतोय गोलंदाजीसाठी. डाव्या तसा वेगवान गोलंदाज. हा चेंडू कमलेशचा फुटबॉलचा दिशा चांगला वापर पाहायला मिळतो आहे. चेंडूला लास्ट मोमेंटला सॉफ्टॅन दिशा दिली होती, चेंडू ट्रॅव्हल होतो शॉर्ट पॉईंटला, तोपर्यंत सिंगल कन्वर्ट केली जाते आणि धावपल सिंगलला पुढे सरकेल. थोडासा नाजूक स्थितीमध्ये सापडल्या मैदानावरती वसार संघ, कारण ज्या फलंदाजाकडनं अपेक्षा होत्या तो फलंदाज रवी वायलेमध्ये बाहेर झाला आहे. तर येणाऱ्यामध्ये विजय कोण मिळवून देणार हा प्रश्न निर्माण होतो आहे वसार संघाच्या पाठराख्यांसमोर. कमलेश पाडील मैदानी गोलंदाजी करताना तुम्ही पाहू शकाल. 53 धावेचं लक्ष चेस करायचं आहे सेकंड सत्रामध्ये वसार संघाला. हा चेंडू अतिशय चांगली लाईनमध्ये ती पाहायला मिळतीये, फुल लेंथचा चेंडू होता मैदानावरती, मग चेंडूची लेंथ ऑफस्टिकला ठेवली जाते आणि त्यांना शांत ठेवलं जातं मैदानावरती वसार संघाच्या फलंदाजांना. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानावर, गोलंदाज सज्ज होतो मैदानावरती कमलेश. कमलेश पाडील मैदानावरती चांगली गोलंदाजी करतोय, आतापर्यंत दोन चेंडूमध्ये ती कमलेशनं फेकलेत, फक्त सिंगल कमलेश मात्र आतापर्यंत खर्च केली जाते. कमलेश सज्ज होतो मैदानावरती. हा चेंडू गुडलेन्स पडवांना बाउन्स केला जातोय, पंचांचा इशारा येतो नो बॉल. अवांतर धाव या चेंडूवरती कन्वर्ट केली जाईल आणि अवांतर धावीनं धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पुढे सरकतीय. बऱ्याच कालावधीनंतर धावपलकामध्ये धावा मैदानावरती येतात, अवांतरच्या स्वरूपानं धा धाव्यांचा पल्ल्यामध्ये ती गाठोय तो म्हणजे हा वसार संघ. मैदानावरती 53 धावेची गरज आहे, फ्रीडचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातनं. पंचांना मी विनंती करतोय थोडंसं लक्ष तुमच्या मदती असणं खूप गरजेचं आहे.
तसेच कौस्तुभ भोसले यांचा सन्मान केला जाईल आमच्या व्यासपीठावरती. चेतन दत्ता गीते यांच्या मध्ये सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जाईल. हा चेंडू व्हेरी गुड बॉलिंग, फलंदाज मैदानावरती फ्रीडचा चेंडू आहे. पंचांना आम्ही विनंती करतोय सातत्यानं मैदान जिथं तुमच्यामध्ये चुका झाल्या तर नक्कीच आमचं लक्ष डायव्हर्ट होईल. तुम्ही एक ऑफिशियल पंच म्हणून जर जिम्मेदारी बाळगताय तर तुमच्यामध्ये चुकांची अपेक्षा नसेल आमच्या आयोजकांना. चेंडू मदती जातोय निर्धाव, सातत्यानं यश लाभतंय मैदानावरती. ते म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल वसार संघासमोर खेळत असताना वडवली संघाच्या गोलंदाजांना पाच शतक्षक तुम्ही डीपमध्ये पाहू शकाल. मिडविकेटला गोरख, लॉंगॉनला आकाश. हा चेंडू फ्रंटफुटला आले, ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला फक्त दिशा देतो आहे. क्षेत्रक्षक इथे खूप वेगानं थोड्याशा चुका होत्यात मैदानावरती. सो वडवली संघ एक चांगल्या क्षेत्रक्षणासाठी ओळखला जातो आहे आणि तोच वडवली संघ मैदानावरती फाईट देतो आहे या मलंगगड परिसरातील एक दादा संघाला. वसार संघ मदती 53 धावा बनवत असताना एकेरी दुरी धावेकडे लक्ष केंद्रित करतो आहे. पावरप्लेची षटके आहेत, गोलंदाजी खूप चांगली होती आहे त्यामुळे फलंदाजांना जास्त संधी मिळत नाही आहे मोठे फटके सादर करण्याची. हा चेंडू ऑन साईडला मोठा फटका टाकवायचा होता, चेंडू इनरेज घेऊन ट्रॅव्हल होतो आहे. तो म्हणजे शॉर्ट फाईन लेगला, तोपर्यंत फक्त सिंगल लाभेल मैदानावरती. अतिशय चांगलं षटक मध्ये फेकलं जात आहे कमलेशच्या माध्यमातून. आतापर्यंत कमलेशनं 5 चेंडू फेकलेत आणि फक्त 5 धावा मैदानावरती. आणि आपल्यामध्ये किती चांगली गोलंदाजी आहे, आपण किती व्हेरिएशन करू शकतो आणि फलंदाजांना कितपत रोखलं जाईल याचं जिवंत उदाहरण मध्ये सादर केलं जातं कमलेश पाटीलच्या माध्यमातून. अतिशय चांगली गोलंदाज मध्ये सादर करतो कमलेश. षटकातला शेवटचा चेंडू आहे पावर प्लेच्या. हा चेंडू मिस टायमिंग स्टोक, चेंडूला हुक करायचं होतं. क्षेत्ररक्षक जज करतोय चेंडूला, जोपर्यंत चेंडूला जज केला जाईल तोपर्यंत चेंडू हातामध्ये निसटतोय. जीवनदान मेदे मैदानावरती वसार संघाच्या फलंदाजांना आणि दोन षटकांचा खेळ मध्ये पूर्ण होतोय आणि दोन षटकांचा खेळ कम्प्लीट झाल्यानंतर सचिनचा झेल मैदानावरती सोडला या ठिकाणी वडवली संघानं आणि धापलकावरती धावा येतात आफ्टर 2 ओव्हर्स. कोमोजा 14, 14 धावा धापलका, 15 धावा आतापर्यंत धापलकावरती पाहायला मिळाल्यात. तर म्हणजे गावदेवी वसार संघाच्या बाजूनं दोन षटकांचा खेळ मध्ये पूर्ण झाला. धापलकावरती धावाले 15-53 धावेची मैदानावरती गरज आहे. म्हणजे समीकरण अजूनपर्यंत तुम्ही पाहू शकाल मैदानावरती येणारे 18 चेंडू आणि गरज विजयासाठी तब्बल 38 धावेची. अक्षय बांबुळकर आपला कातरप संघ तुम्हाला कॉल करतो आहे. यानंतर आयोजकांना इन ॲक्शनमध्ये तुम्ही पाहू शकाल. छंच्या माध्यमातून ही भव्य दिवस स्पर्धा तुम्ही पाहता. भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार सन्मान्य किसन कोतोरे यांच्या नावाने स्पर्धा ठिकाणी राबवली जाती आहे. चेतन गीते यांच्या माध्यमातून आतापर्यंत धावपलकामध्ये धावाल्यात 15. आतामध्ये संघर्ष करावा लागेल मैदानावरती तो म्हणजे वसार संघाला. कारण समीकरण आता महागडं होत चाललं. 18 चेंडू 38 धावेची गरज आहे. सेकंड स्पेलमध्ये येतो गोलंदाज विशाल पाटील. विकास स्वतःकडे असलेला अनुभव आणि त्या अनुभवाचा फायदा उचलत असताना कानमंत्र दिला जातो विशाल पाटीलला. विशाल पाटीलला की कशा प्रकारे फलंदाजांना रोकावं. अठरा चेंडू 38 धावेची गरज आहे. झुंबा सलामीचा फलंदाज पपेश मैदानावरती आहे आणि वनडाऊनचा फलंदाज सचिन आहे. त्यामुळे कुठे कोणी धावा बनवण्याची अपेक्षा असेल. हा चेंडू मोठा फटका सादर करतो आहे. क्षेत्ररक्षक येतो मिडविकेटला अतिशय वेगानं. एकाच क्षमध्ये चेंडूला फील्ड केला जातो. दुसरी धाव घातकी ठरू शकेल. मतलब दोन धावा वेगानं कम्प्लीट होत आहेत. चांगलं ताळमेल या दोन फलंदाजांच्या माध्यमातून मैदानावरती पाहायला मिळत आहे आणि विजयासाठी संघर्ष करतो मैदानावरती. धावा चेस करत असताना हा गावदेवी वसार संघ. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं वडवली संघानं अतिशय चांगली फील्ड या ठिकाणी सजवली आहे. एकशे तक्षक लॉंग ऑफला, 400 तक्षक ऑन साईडला डीपमध्ये आहे.
हा चेंडू गुड लेंस पडवांना बाउन्स होतोय. सातत्यानं चेंडूला गुड लेंस पडवांना उसळी दिली जातीय विशाल पाडेलच्या माध्यमातून आणि सातत्यानं यश लाभते मैदानावरती या वडवली संघाला. 53 धावा मिळाले जास्त महागड्या नव्हत्या, म्हणजे त्यासाठी रवी वाहिलेला चिरंतन काळ फलंदाजीचं सातत्य टिकवणं खूप गरजेचं होतं. ते रवी वाहिले बाद झाले त्यानंतर त्याचा फायदा मैदानावरती उचलला तो म्हणजे या चेंज द गेम वडवली संघानं अतिशय चांगली कामगिरी पूर्णपणे बांधून ठेवल्या विशालनं फलंदाजांना. हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू येतो लंगा फ्लास जज केलं जात आहे. स्वतः गोलंदाज प्रयत्न करत होते मग ते क्षेत्रक्षक खूप डीप मध्ये आहेत आणि चेंडू नो मॅच मध्ये लँड होतो आहे. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये चेंडूला फील्ड करतो आहे. तोपर्यंत 2 धावा एकवटल्या जात आहेत. सातत्यानं सिंगल डबल कडे लक्ष केंद्रित केलं आहे ते म्हणजे या गावदेवी वसार संघानं. म्हणजे सामना जिंकायचा असेल तर एक रौद्र रूप धारण करावं लागेल, एक विस्फोटक फलंदाजी सादर करावी लागेल सलामीच्या फलंदाज पपेश वायलेला आणि वनडाऊनच्या फलंदाज सचिनला. मग अजूनपर्यंत गोलंदाज मुभा देत नाही आहेत त्यामुळे पूर्णपणे सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण करतोय हा वडवली संघ. चेंडू तुम्ही पाहू शकाल ट्रॅव्हल होतो बॅकवर्ड स्क्वेअरला, फक्त सिंगल लाभेल. सध्या सिंगल डबलवरती लक्ष केंद्रित केलं जातं आणि अशा परिस्थितीमध्ये जर सिंगल डबल आल्या तर सामना जिंकणं खूप कठीण होईल मैदानावरती ते म्हणजे या गावदेवी वसार संघाला. तर संख्या सिंगलने पुढे सरकती येस कोमोझॉन 20-53 धावेचे टार्गेटमध्ये ती कम्प्लीट करायचं आहे. म्हणजे अजूनपर्यंत विजयासाठी तब्बल 30 धावेची आवश्यकता ती म्हणजे या वसार संघाला. सामना अजूनपर्यंत बॅलन्स आहे नेट टू नेट फाईट मध्ये ते तुम्ही पाहतात. रफ अँड टफ असा सामना प्रेक्षक वर्गाला मध्ये पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणापर्यंत एका बाजूने झुंज देईल मैदानावरती हा गावदेवी वसार संघ, तर शेवटच्या क्षणापर्यंत विजयाचं स्वप्न टिकून ठेवेल मैदानावरती वडवली संघ. हा चेंडू गुड लेन्स पडवरना थोडासा डीप मध्ये राहतोय. ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट मोठा फटका दाखवायचा होता, फुटवर्कचा वापर केला होता फलंदाजानं. फ्रंट फुटला आले होते म्हणजे चेंडूवरती चांगली नजर नाही आहे, शॉर्ट सिलेक्शन थोडंसं चुकतंय मैदानावरती आणि त्याचा फायदा होतोय गोलंदाजाला. कारण सातत्यानं नाईस लाईनवरती गोलंदाजी पाहायला मिळते आहे विशाल पाडीलच्या माध्यमातून. आतापर्यंत विशालनं दुसऱ्या षटकमध्ये ती फेकला जात आहे. एका फलंदाजाला बाद करत असताना कमीत कमी धावा विशालमध्ये ती खर्च करतोय. हा चेंडू यावेळी बीट झालेत एस टी रक्षक, चेंडू ट्रॅव्हल होतो तो म्हणजे शॉर्ट फाईन एकला. तोपर्यंत पंचांचा इशारा येतो मैदानावरती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे, 2 षटकं कम्प्लीट झाल्यानंतर धापलकावरती धावा येतात मैदानावरती फक्त आणि फक्त 21. म्हणजे समीकरण उरत आहे येणारे 12 चेंडू बनवायचे आहेत मैदानावरती तब्बल 53 धावा. म्हणजे अजूनपर्यंत विजयासाठी मैदानावरती तब्बल 32 धावेची गरज आहे ती म्हणजे या गावदेवी वसार संघाला. गुडजी परिसीनारे आयोजक तुम्हाला कॉल करत आहेत, आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. बारा चेंडू 32 धावेची गरज आहे अजूनपर्यंत सामना मैदानावरती बॅलन्स आहे. मॅच विल ओपन बोथ द साईड, दोन्ही संघाच्या बाजूने सामना तेवढाच खुला आहे मैदानावरती. तर पाहायचं कोणता संघ शेवटच्या क्षणापर्यंत फाईट देतोय, जो संघ संघर्ष करेल मैदानावरती नक्कीच त्या संघाला मैदानी विजय लाभेल यात इतकीची शंकाच नाही आहे. यू क्रिएट हार्ड वर्क गॉट अ सक्सेस, अथक परिश्रम मैदानावरती गरजेचे आहेत. आता मात्र वसार संघाच्या फलंदाजांना 12 चेंडू 32 धावेची गरज आहे आणि गोलंदाजीसाठी वापर केला जातो अरविंद पाडीलचा, ज्याच्या नावानं वडवली संघ ओळखला जातो. तोच अरविंद पाडील स्वतःचा अनुभव एका बाजूनं पणाला लावेल तर एका बाजूनं झुंज द्यावी लागेल मध्यवर्ती फलंदाज सचिन आणि फलंदाज पपेशला. रवी बाद झाल्यानंतर पूर्णपणे डगमगला वसार संघ. हा चेंडू फ्रंट फुटला येत आहेत, ऑफ ड्राईव्हच्या मध्ये चेंडूला भिरकावून देतोय. चेंडू ट्रॅव्हल तो लॉंग ऑफ ला, तोपर्यंत 2 धावा. सामना अजूनपर्यंत बॅलन्स आहे. परिसीनारे आयोजक तुम्हाला कॉल करतायत,
आपण आयोजकांशी संपर्क साधा. सामन्यामध्ये अतिशय चांगली फाईट पाहायला मिळते आहे. दोन्ही संघ विजयासाठी झुंज देतात मैदानावरती. पाहिजे कोणता संघ मैदानावरती विजय संपादन करतोय. एका बाजूनं पारड भारी होतं मैदानावरती वडवली संघाचं. कारण समीकरण उरलंय येणारे 11 चेंडू 30 धावा. चेंडू वन सेकंड फ्रंट फुटला आले. सध्या त्यांना फुटवर्कचा वापर करतोय फलंदाज. सध्या त्यांना फ्रंट फुट लावून मोठे फटके दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मध्ये यश लाभत नाही आहे. फलंदाज स्ट्रायकिंगवरती वसर संघाचा पपेश जो फलंदाज सलामी लाला आहे त्या फलंदाजानं मैदानावरती चांगलं योगदान देऊ शकला नाही आहे. आणि हा फलंदाज सातत्यानं बॅकफुटला आणतोय मैदानावरती या गावदेवी वसार संघाला. 10 चेंडू 30 धावेची गरज. हा चेंडू वॉट अ बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी होती मैदानावरती. अरविंद पाटील स्वतःकडे असलेला अनुभव, स्वतःकडे असलेली ताकद, स्वतःकडे असलेली गुणवत्ता मध्ये पणाला लावतोय. आणि आपल्या संघासाठी एक चांगलं षटक फेकण्याचं जे स्वप्न संघनायकानं त्याच्याकडनं बाळगलंय, तर स्वप्नांना कुठे का होईना पूर्ण करत असताना एक चांगलं षटक फेकलं जात आहे अरविंद पाटीलच्या माध्यमातून. हा चेंडू अजून एक चांगला चेंडू मध्ये फेकला जातोय. सातत्यानं पूर्णपणे बांधून ठेवलं फलंदाजांना. आणि सातत्यानं विकेटसाठी जो संघर्ष केला होता विशाल पाटीलनं तो ब्रेक थ्रो मिळून दिला अरविंद पाटीलनं. फलंदाज बाद होतो पपेश. फलंदाज मध्ये ती बाद झालेत. सलामी लागले ते पपेश. चांगलं योगदान देऊ शकले नाही आहेत. पपेशनं मैदानावरती तब्बल 11 चेंडूंचा सामना केला आणि फक्त 8 धावा पपेशच्या माध्यमातून लाभल्या. तर म्हणजे वसार संघाला आणि पूर्णपणे डगमगला मैदानावरती हा गावदेवी वसार संघ. कारण अरविंद पाटीलनं मदती स्वतःची ताकद दाखवली आहे या वसार संघाच्या फलंदाजांना. हा चेंडू ऑन साईडला कार्पेटच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. फक्त सिंगलला बेल मध्ये चूक होती त्या ठिकाणी आणि चुका सुधारत असताना मध्ये ती मोगली चेंडूवरती येतोय. तोपर्यंत 2 धावा कन्वर्ट होतात आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकती आहे. धापलकपती 2 धावेच्या मदतीनं पुढे सरकतात. तुम्ही पाहू शकाल 25. अजूनपर्यंत विजयासाठी 28 धावेची गरज आहे आणि चेंडू बाकीत मध्ये ती फक्त आणि फक्त 7. जर या षटकामध्ये 12 ते 13 धावा आल्या असत्या तर शेवटच्या क्षणापर्यंत फाईट करू शकला असता गावदेवी वसार संघ. मध्ये पपेशकडनं अपेक्षा होत्या त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही आहेत. हा चेंडू यावेळी बीट झाले यष्टी रक्षक. मध्ये धावगिण्याचा माणूस होतं धाडस केलं जात नाही आहे. कारण आधीच दबावाखाली वावरतोय हा गावदेवी वसार संघ. कौतुक करेल गोलंदाज अरविंद पाटील. एकदा जोरामध्ये टाळे उद्या अरविंद साडी. कारण ज्यानं फक्त आणि फक्त 4 धावा मध्यावधी खर्च केल्या आणि एका फलंदाजाला बाद करत असताना निर्णायक षटकामध्ये सामना टर्न केला. तो म्हणजे या गावदेवी वसार संघासमोर खेळत असताना चेंज द गेम वडवली संघाच्या बाजूनं. खेळ मैदानावरती पूर्ण होतोय. धापलकपती 10 येत आहेत. 4 षटक कम्प्लीट झाल्यानंतर तब्बल धापलकपती 10 तुम्ही पाहू शकाल मैदानावरती आलेत. ते म्हणजे आतापर्यंत फक्त आणि फक्त 10 आलेत. मध्ये ती 25 आणि येणारे 6 चेंडू गरज मैदानावरती. तब्बल 28 धावेची आकाशचा वापर मैदानावरती केला जातोय. एक नवोदित गोलंदाज आणि एक नवीन चेहरा मैदानावरती पुढे आणण्याचा प्रयत्न केला जातोय. अरविंद पाटील, विशाल, त्यानंतर विकास यांच्या माध्यमातून सतत्यानं नवीन नवीन खेळाडूंना संधी दिली जाते या चेंज द गेम वडवली संघाच्या माध्यमातून. आणि तोच आकाश मैदानावरती जबरदस्त कामगिरी करतोय. मागचे काही टुर्नामेंट स्वतःच्या फिरकीच्या जोरावरती मैदान गाजवली आहेत या आकाशनं. तोच आकाश मध्ये सज्ज होतोय. हा चेंडू आकाशचा लेग ब्रेकच्या मध्ये आतमध्ये येतोय. मिस्ता मिक्स लोकेश दक्षिक जज करतोय. रुपेश अप्रतिम झेल फलंदाज बाद होतोय मैदानावरती. अजून एक यश लाभतोय वडवली संघाला आणि फलंदाज बाद होतोय मैदानावरती वसार संघाचा. जगदीश मध्ये परतोय. धडक धडक ढोलताशे धडक धडक भंडारा चिडक चिडक
पूर्णपणे फलंदाजांना सातत्यानं बॅकफूट लागलंय. कारण ज्यावेळी सामना सुरू झाला त्यावेळी मी वक्तव्य केलं होतं, वडवली संघाकडे कमलेश, अरविंद, विशाल सारखे गोलंदाज आहेत, तर मी कुठे काही नाही या 53 धावा डिफेन्स करू शकेल. आणि त्या 53 धावा डिफेन्स करत असताना मैदानावरती अतिशय चांगली फलंदाजी जी आवश्यक होती वसार संघाकडनं ती फलंदाजी साकारू शकले नाही आहेत मैदानावरती, ते म्हणजे वसार संघाचे फलंदाज. हा चेंडू फलंदाज अतिशय ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न करतो आहे, सातत्यानं बीट होत आहेत या रगरगत्या उन्हामध्ये तुम्ही पाहू शकाल. झुंद देतो मैदानावरती वडवली संघ आणि पूर्णपणे यश लाभतं या वडवली संघाच्या गोलंदाजांना. ही खेळपट्टी मैदानावरती गोलंदाजांना साथ देते आहे आणि फलंदाज पूर्णपणे बॅकफूटला येत आहेत. हा चेंडू शॉर्टलेनचा फेकला, यावेळी पहिल्यांदा मोठा फटका वसार संघाच्या बाजूनं. चेंडू लॉंग लेग सीमापलीकडं षटकार. षटकार म्हणतो मैदानावरती, मग वेळ गेल्यानंतर सुटलेलं शहाणपण हे काहीच गरजेचंच नसेल. मग तर झुंज देतो मैदानावरती तो म्हणजे मिडल ऑर्डरचा फलंदाज जगदीश आणि जयेश. सलामी थोडीशी खराब झाली मैदानावरती पपेशच्या माध्यमातून. रवी वाहिलेनं चांगला स्टार्ट केला होता, मग त्याच्या रवी वाहिलेकडनं सामना संपवण्याची अपेक्षा होती, ती फलंदाज ही रवी वाहिलेकडनं पाहायला मिळाली नाही आहे आणि पूर्णपणे डगमगला या मैदानावरती तो म्हणजे हा गावदेवी वसार संघ. एकतर्फा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय, मोठा फटका आल्यानंतर कमबॅक केल्यामध्ये गोलंदाज आकाश ना. आकाश एक नवोदित गोलंदाज आहेत आणि कमी वयामध्ये त्यानंतर वन्स अगेन नव्या उमेदीनं आणि नव्या प्रयत्नानं तुम्ही मैदानांवरती उतरा. सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच आमचे गुणलेखक आम्हाला माहिती पोहोचवतील परेश. सामन्याचा सामनावीर ठरतोय वडवली संघाचा एक अनुभवी गोलंदाज अरविंद पाटील. 4 धावा आणि 2 फलंदाजांना बाद केलं आणि निर्णायक क्षणाला सामना टर्न केला तो अरविंद पाटील या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. संभाजी शिंदे आणि विद्यमान नगरसेवक किरणदादा भोईर यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जाईल तो म्हणजे अरविंद पाटीलला. क्षण 12 चेंडू 32 धावेची गरज असताना सामन्यामध्ये पूर्णपणे ताकद सिद्ध केली वडवली संघाच्या बाजूनं. तो वडवली संघाचा एक अनुभवी खेळाडू अरविंद पाटील या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच बनतो आहे. यानंतर एक